नमस्कार आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज नवा आठवडा नव्या आठवड्याचा पहिला दिवस नवा प्रश्न नवी चर्चा आजचा माझा प्रश्न आहे शरद पवार महाराष्ट्राचे शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का हा प्रश्न मी का विचारतोय हे तुम्हाला वेगळेपणाने सांगायची गरज नाही पण काल पुन्हा एकदा नाशिकला भरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये इस बार शरद पवार अशी घोषणा देण्यात आली म्हणून आज मला पुन्हा एकदा हा प्रश्न विचारावा लागतोय अबकी बारी अटल बिहारी ही घोषणा देशाने ऐकली होती ती भाजपने दिली होती त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादीने इस बार शरद पवार अशी घोषणा दिली आहे आणि शरद पवार देशाचे पंतप्रधान बनावेत अशी इच्छा आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचीही ती इच्छा आहे जर शरद पवार पंतप्रधान होत असतील तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असं ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची ती इच्छा होऊ असू शकते मात्र शरद पवार खरोखरच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का तशी परिस्थिती आहे का तसं संख्याबळ त्यांच्याकडे असणार आहे का किंवा एकोणीसशे शहाण्णव झाली तशी देवेगौडांनी काहीतरी करामत करून दाखवली तशी करामत शरद पवार करणार आहेत का या सर्व प्रश्नांची मला चर्चा करण्या करायची आहे माझ्यासोबत आहेत दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार सकाळचे निवासी संपादक विजय नाईक माझ्यासोबत आहेत गोविंदराव आदिक गोविंदराव आदिक हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते कालच नाशिकच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे पण इथे मी सगळ्या प्रेक्षकांना आठवण देऊ इच्छितो की गोविंदरावजी हे पूर्वी शरद पवारांचेसुद्धा विश्वासू सहकारी होते आणि गोविंदरावजींनी जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वासाबद्दल अत्यंत चांगले गौरवोद्गार काढले हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं याचं कारण म्हणूनच आज गोविंदराव अधिक या कार्यक्रमामध्ये आहेत आणि ते शरद पवार खरोखरच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का हे आपल्याला सांगणार आहेत आपल्याबरोबर येणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी पण ते ठाण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये आहे ती सभा संपतच आली आहे त्यानंतर ते आपल्याबरोबर येणार आहेत पण मी सुरुवात करतोय चर्चेला गोविंदराव अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आता नेते झालेले गोविंदराव अधिक यांच्यापासून गोविंदराव मला सांगा शरद पवार इस बार शरद पवार अशी घोषणा आता राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे तुमच्याच पक्षाने दिली आहेत तुम्हाला वाटतं का शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतील हो ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने आपला आता एक सूत्री कार्यक्रम ठरवलेला आहे काल नाशिकच्या अधिवेशनामध्ये आणि तो कार्यक्रम आहे श्री शरद पवार यांना या देशाचं पंतप्रधान बनवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी कालच प्रवेश केला आणि म्हणून मी या पक्षाचा नेता नाही मी नेता म्हणून घेत नाही स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून मी या राष्ट्रवादीच्या नव्या चळवळीमध्ये सामील झालेलो आहे मी याला चळवळ असंच नामाभिधान देतो एवढ्यासाठी की महाराष्ट्राचा एक सुपुत्र देशाच्या पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर त्याच्या मार्गामध्ये काटे बनून आडवं येण्यापेक्षा किमान त्याला काही मदत करता आली किंवा मदत न करता स्वस्त बसतं आलं तरी देखील फार मोठी महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून घडली असं मी स्वतः मानतो आणि म्हणून मी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ एवढ्या एकाच कारणासाठी सामील झालेलो आहे अगदी मी येतो तुमच्याकडे गोविंदरावजी मी जातो आहे दिल्लीला दि विजय नाईक यांच्याकडे विजय नाईक दिल्लीतलं राजकारण गेली अनेक वर्ष आहेत विजय नाईक कोणाची इच्छा आहे शरद पवार पंतप्रधान व्हावेत म्हणून हा महत्वाचा प्रश्न नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे शरद पवार पंतप्रधान व्हावेत पण राजकीय गणित काय सांगतात शरद पवार खरोखरच यावेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का मला असं वाटतं की आता आताचं जे राजकारण आहे ते सर्वांसाठी खुलं राजकारण आहे आणि त्या खुल्या राजकारणामध्ये शरद पवारांसारखा उत्तुंग माणूस म्हणजे व्यक्ती आणि गेली अनेक वर्ष जवळजवळ अर्धशतक महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रामध्ये के केंद्र पातळीवरती ज्याने राजकीयदृष्ट्या फार मोठी कामगिरी बजावलेली आहे तो एकमेव एकमेव महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे याचं कारण मला असं वाटतं आज की आजचं जे राजकारण आपण जर पाहिलं तर त्या पाह त्यामध्ये असं दिसतं की इलेक्शन झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर ज्या प्रकारचं चित्र चित्र निर्माण होईल आणि त्यामध्ये आपण गेली जवळजवळ चार ते पाच वर्ष पाहतो किंवा गेली एकोणीसशे पासून असं पाहतो आहोत की राष्ट्रीय जे पक्ष आहेत त्या पक्षांची शक्ती जी आहे राजकीय शक्ती कमी होत चाललेली आहे आणि त्या ती कमी होण्यामुळे त्या राजकीय पक्षांना भाजप असो हो, किंवा काँग्रेस असो हो, त्यांना या अलायड पार्टीज किंवा घटक पक्ष यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून राहावं लागतं आहे त्यामुळे निवडणुकीनंतर कोणता पक्ष पुढे जाईल किंवा कोणता पक्ष फार मोठी मेजॉरिटी मिळून येईल याबाबत आजही शंका आहेत आणि या शंकांकडे पाहता स्थानिक पक्षांना राष्ट्रीय राजकारणामध्ये फार मोठं महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून शरद पवार यांचं नेतृत्व जे आहे ते निवडणुका झाल्यानंतर पुढे येऊ शकतं आणि तुम्ही जर पाहता पाहत असाल तर गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणाकडे पाहिलं तर असं दिसतं की शरद पवारांचं एक्सेप्टन्स म्हणजे त्यांची स्वीकारार्हता ही राष्ट्रीय पातळीवरती अनेक पक्षांमध्ये आहे मग तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला घ्या मग तुम्ही बाकीचे आणखी जे जयललित आहे ज्या अण्णा डीएमकेच्या जय जयलिता आहे त्या घ्या किंवा आणखी जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये त्यांची स्वीकारार्हता फार मोठी आहे अकाली दल जर तुम्ही पाहिलं तर त्या अकाली दलामध्ये देखील बादल जे आहेत तेही त्यांचे स्नेही आहेत तेव्हा त्यांची जी लोकप्रियता आहे ती त्या पक्षातीत आहे बेसिकली आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर संधी आली आणि निवडणुकीनंतर असं एक वातावरण निर्माण झालं की आपल्याला एक सहमती असलेला एक नेता हवा आहे तर शरद पवार यांचं नाव निश्चितच पुढे येण्याची मला शक्यता वाटते आहे परंतु त्यामध्ये जागांचा प्रश्न हा तुम्ही म्हटलात तो प्रमाणे आहे की जागा या महत्वाच्या असतात आणि किती सीट्स लोकसभेमध्ये निवडून येतात यावरती यावर बरंच अवलंबून असतं विजय नाईक याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मी येतो तुमच्याकडे पण माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी गडकरी साहेब इथे गोविंदराव आदिक आणि विजय नाईक दोघंही म्हणतायत की शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की देशाचं प्रधानमंत्री होण्याकरता कमीत कमी पंचवीस तरी खासदार त्या पक्षाच्या निवडून यायला पाहिजे त्यांचे सध्या नऊ आहे आणि नऊ खासदारांच्या भरोशावर साडेपाचशेच्या सभागृहामध्ये ते कसे प्रधानमंत्री बनतील हा मला न समजण्या प्रश्न आहे पण पवार साहेबांनी सिद्धांताचं राजकारण करण्यापेक्षा संधीचं राजकारण केलं आहे पॉलिटिक्स ऑफ अपॉर्चरिझम आणि त्याच्या आधारावर ते इकडले तिकडे पक्ष घेऊन जेव्हा यू पी ए आणि एन डी ए दोघांचा प्रधानमंत्री बनणार नाही तर तिसरा पर्याय म्हणून मग इतर पक्षांना घेऊन ते या ठिकाणी येईल पण हे सिद्धांताच्या आधारावरची गडजोड राहणार नाही आणि म्हणून मला नाही वाटत की पवार साहेबांना वाटणं हे स्वाभाविक आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक का आहे परंतु पवार साहेब हे देशाचे प्रधानमंत्री बनतील अशी मला सुत्राम शक्यता वाटत नाही गोविंदराव अधिक तुम्ही उत्तर द्यायला हवं हो। शरद पवारांनी कधीही तत्वाचं राजकारण केलेलं नाही त्यांनी संधीसाधूपणाचं राजकारण केलंय असा आरोप आहे गडकरींचा आणि ते म्हणतात कधीही पवार या वेळेला तरी निदान शरद पवार देशाचे प्रधानमंत्री होऊ शकणार नाहीत तुमचं काय म्हणणं आहे या दोन गोष्टी आहेत गडकरी साहेबांनी जे मत या ठिकाणी व्यक्त केलं त्याच्या अगोदर मी असं सांगू इच्छितो की त्यांच्याही अगोदर आमचे एक सहकारी मित्र विजय नाईक यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि जी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे ती वस्तुस्थिती तंतोतंत खरी आहे गडकरी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबद्दल मला एवढंच सांगितलं पाहिजे की कुणालाही प्रधानमंत्री करायचं असेल तर त्याच्यामागे बहुमत असावं लागतं हे आपण मान्य करूया परंतु बहुमत असल्याशिवाय कुणाला प्रधानमंत्री होता येत नाही परंतु त्याचे स्वतःचे खासदार किती असा जो प्रश्न गडकरी साहेब उपस्थित करतात मला असं वाटतं तो निराधार आहे त्याला काही अर्थ नाही आणि तोच जर अभ्यास करायचा ठरला तर आतापर्यंत जे प्रधानमंत्री होऊन गेले या देशामध्ये या प्रत्येकाच्या पाठीशी किती खासदार होते आणि कुणाच्या पाठीमागे बहुमत होतं आणि हा पंचवीसच्या बहुमताचा किंवा पंचवीसच्या पाठिंब्याचा शोध गडकरी साहेबांनी कुठून लावला कोणत्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमातून आणला शोधला मला माहीत नाही तो असं कुठलाही बंधन राज्यघटनेमध्ये नाही आणि म्हणून ना आपण जर मागे पाहिलं तर देवेगौडाजी होते गुजराल साहेब या देशाचे पंतप्रधान झाले चंद्रशेखर देखील पंतप्रधान झाले या सगळ्या लोकांच्या पाठीशी खरोखर त्यांचे स्वतःचे किती खासदार होते असा प्रश्न त्यावेळी कधी कुणी विचारला नाही परिस्थिती जशी निर्माण झाली आणि त्या परिस्थितीच्या सातून त्या रेट्यातून ज्यांना पंतप्रधान करावं लागलं त्याला सर्वांनी त्या त्यावेळी पाठिंबा दिला त्याला भाजप देखील अपवाद नव्हता भाजपाने देखील या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे की तत्वाचं राजकारण शरद पवारांनी तत्वाचं राजकारण केलं नाही हा देखील मला असं वाटतं शरद पवारांच्यावरती अन्याय करतायत गडकरीजी असं कधीही घडलेलं नाही आणि तसं विचार केला तर भाजपने कोणत्या तत्वाचं राजकारण केलं असा जर प्रश्न मी विचारला तर मला असं वाटतं गडकरींना निरुत्तर व्हावं लागेल अनेक वेळेला आपण पाहतो आहोत भाजपचा जो एकूण आतापर्यंतचा कारभार आहे आणि जी वाटचाल आहे या वाटचालीमध्ये क्षणोक्षणी पदोपदी भाजपनं तत्वाचा नेहमीच घात केलेला आहे तत्व सोडून दिलेले आहेत आणि गैरतत्ववाद्यांशी देखील त्यांनी सलोखाने मैत्री केलेली आहे राजकारणासाठी अगदी गोविंदरावजी याचं उत्तर मी गडकरींना द्यायला सांगणार आहे पण माझ्या सोबत आता आहेत काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री आहेत विलास मुत्तेमवार मुत्तेमवार साहेब मला सांगा की इथे शरद पवारांच्या पंतप्रधान पदाविषयी चर्चा होते काँग्रेस नेते म्हणून अशी चर्चा ऐकली की तुम्ही अस्वस्थ होता का नाही या देशामध्ये दे कुणालाही पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे आणि ते त्यांची चर्चा झाली म्हणून अस्वस्थ होण्याचा काहीच प्रश्न नाही मला सांगा की जर शरद पवार पंतप्रधान झाले तर तुम्हाला चालणार आहे का काँग्रेस पक्षाला आणि समजा अशा प्रकारचं एक सरकार आलं ज्याला त्रिशंकू सरकार म्हणतो आणि ज्याच्यामध्ये ज्या प्रकारे पूर्वी देवेगौडा पंतप्रधान झाले त्याप्रमाणे शरद पवारांना संधी जर मिळाली पंतप्रधान व्हायची तर काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का हे तर आमचा पक्ष ठरवेल आणि दुसरी गोष्ट आजपासून या सर्व गोष्टी चर्चा करणं मला असं वाटतं की ते योग्य होणार नाही आता निवडणुकांची घोषणा झालेली आहे पक्ष दुसऱ्या पक्षांबरोबर अलायन्स सुरू आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर ज्याच्यापाशी बहुमत होईल त्याला पंतप्रधान म्हणून समोर नाही हे बरोबर आहे साहेब पण मला तुम्हाला विचारायचं आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमचा मित्र पक्ष आहे कालच त्यांनी इस बार शरद पवारशी घोषणा दिली आहे मग तरी सुद्धा तुम्ही हे असं कसं काय म्हणताय या घोषणेला तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून मित्राला काही प्रतिसाद का देत नाही आहात नाही प्रतिसाद देण्याचा प्रश्न काँग्रेस पक्ष एवढा जुना पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे याही वेळेला एवढे जास्त खासदार निवडून आलेत म्हणून पंतप्रधान पदासाठी इतर पक्षांनी त्यांना समर्थन दिलं आणि मान्यता दिली तर ती परिस्थिती उद्या निर्माण झाली तर तो वेगळा प्रश्न आहे नाही साहेब मला तुम्ही थेट उत्तर देत नाही आत मी थेट उत्तर तुमच्याकडून मागतोय समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की पवार पंतप्रधान होऊ शकतात तर काँग्रेस म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे आणि काँग्रेस पक्षाचा खासदार आहे खासदार राहील आणि त्यावेळेला माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू अगदी मी येतो तुमच्याकडे परत विलास अत्यंत रा, मुरलेले राजकारणी आहेत ते माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत जशी परिस्थिती येईल तसं आम्ही वागू असं ते म्हणतायत हायकमांड जसा त्यांना सल्ला देईल तसेच ते वागतील कारण ते अगदी हाडाच एक काँग्रेस जन आहेत मी शेवटी पुन्हा एकदा या म्हणजे या सेगमेंटच्या शेवटी ब्रेकवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतोय शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का पडद्यावर पाहू शकता तुम्ही एकाहत्तर टक्के लोक म्हणत आहेत होय होऊ शकतात शरद पवारांच्या जादूवर त्यांच्या राजकीय करामतीवर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा किती विश्वास आहे हे तुम्हाला यावरून कळू शकेल घेऊया एक ब्रेक पहा फक्त आय बी एन